कर्णींचे परिमेयीकरण. आता आपण कर्णींचे परिमेयीकरण कसे करतात ते पाहूया. दोन कर्णींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका कर्णीस दुसऱ्या कर्णीचा परिमेयीकरण गुणक म्हणतात. उदाहरण एक, वर्गमुळात दोन या कर्णीला वर्गमुळात दोनने गुणले असता वर्गमुळात दोन गुणिले दोन बरोबर वर्गमुळात चार मिळतात. वर्गमुळात चार बरोबर दोन ही परिमेय संख्या आहे, म्हणून वर्गमुळात दोनचा परिमेयीकरण गुणक वर्गमुळात दोन आहे. उदाहरण दोन, वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात आठ हा गुणाकार करा बरोबर वर्गमुळात दोन गुणिले आठ गुणाकार करूया बरोबर वर्गमुळात सोळा, वर्गमूळ काढू बरोबर चार ही परिमेय संख्या आहे. वर्गमुळात दोनचा वर्गमुळात आठ हा परिमेयीकरण गुणक आहे, कारण वर्गमुळात दोन गुणिले आठ वर्गमुळात दोन बरोबर आठ वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन बरोबर आठ गुणिले दोन बरोबर सोळा आहे. मुलांनो हे लक्षात ठेवा, दिलेल्या कर्णींचा परिमेयीकरण गुणक एकमेव नसतो. एखादी कर्णी दिलेल्या कर्णीचा परिमेयीकरण गुणक असेल तर तिला शून्येतर परिमेय संख्येने गुणून येणारी कर्णी सुद्धा दिलेल्या कर्णीचा परिमेयीकरण गुणक असते. उदाहरण तीन, वर्गमुळात सत्तावीस याचा परिमेयीकरण गुणक लिहा बरोबर वर्गमुळात सत्तावीस. वर्गमुळात सत्तावीसचे पूर्ण वर्ग असलेल्या संख्येचे अवयव पाडू बरोबर वर्गमुळात नऊ गुणिले तीन, नऊचे वर्गमूळ काढूया बरोबर तीन वर्गमुळात तीन बरोबर तीन गुणिले तीन बरोबर नऊ ही परिमेय संख्या आहे, म्हणून वर्गमुळात तीन हा वर्गमुळात सत्तावीस या कर्णीचा परिमेयीकरण गुणक आहे. म्हणून वर्गमुळात सत्तावीस बरोबर तीन वर्गमुळात तीन म्हणजेच तीन वर्गमुळात तीन गुणिले तीन वर्गमुळात तीन बरोबर नऊ गुणिले तीन बरोबर सत्तावीस आहे. म्हणजेच वर्गमुळात सत्तावीस या दिलेल्या कर्णीचा तीन वर्गमुळात तीन हा सुद्धा परिमेयीकरण आहे. त्या व्यतिरिक्त चार वर्गमुळात तीन, सात वर्गमुळात तीन असे अनेक गुणक मिळतील. यापैकी वर्गमुळात तीन हा सर्वात सोप्या मांडणीतला परिमेयीकरण गुणक आहे. उदाहरण चार, एक छेद वर्गमुळात पाचच्या छेदाचे परिमेयीकरण करा. एक छेद वर्गमुळात पाच अंशाला व छेदाला वर्गमुळात पाचने गुणू बरोबर एक गुणिले वर्गमुळात पाच छेद वर्गमुळात पाच गुणिले वर्गमुळात पाच बरोबर वर्गमुळात पाच छेद वर्गमुळात पंचवीस. वर्गमुळात पंचवीसचे वर्गमूळ काढू बरोबर वर्गमुळात पाच छेद पाच. उदाहरण पाच, तीन छेद दोन वर्गमुळात सात अंशाला व छेदाला वर्गमुळात सातने गुणू बरोबर तीन गुणिले वर्गमुळात सात छेद दोन गुणिले वर्गमुळात सात गुणिले वर्गमुळात सात बरोबर तीन वर्गमुळात सात छेद दोन गुणिले सात बरोबर तीन वर्गमुळात सात छेद चौदा. मुलांनो हे लक्षात ठेवा की छेदाचे परिमेयीकरण करण्यासाठी गुणकाचा उपयोग होतो. कोणत्याही संख्येचा छेद परिमेय संख्या असणे सोयीचे असते, म्हणून छेदाचे परिमेयीकरण करतात. वर्गकर्णीचे द्विपदरूप. मुलांनो आता आपण वर्गकर्णीचे द्विपदरूप बघूया. वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात तीन, तीन छेद चार अधिक वर्गमुळात पाच ही वर्गकर्णीची द्विपदरूपे आहेत. तसेच वर्गमुळात पाच वजा वर्गमुळात तीन, तीन छेद चार वजा वर्गमुळात पाच ही सुद्धा कर्णींची द्विपदरूपे आहेत. आता आपण खालील गुणाकारांचा अभ्यास करूया. उदाहरण एक, वर्गमुळात एक अधिक वर्गमुळात बी वर्गमुळात ए वजा वर्गमुळात बी बरोबर वर्गमुळात एचा वर्ग वजा वर्गमुळात बीचा वर्ग बरोबर ए वजा बी. उदाहरण दोन, वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात सात वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात सात बरोबर वर्गमुळात तीनचा वर्ग वजा वर्गमुळात सातचा वर्ग बरोबर तीन वजा सात बरोबर वजा चार. मोठ्या संख्येचे चिन्ह देऊ. उदाहरण तीन, तीन छेद दोन अधिक वर्गमुळात पाच तीन छेद दोन वजा वर्गमुळात पाच बरोबर तीन छेद दोनचा वर्ग वजा वर्गमुळात पाचचा वर्ग बरोबर नऊ छेद चार वजा पाच तिरकस गुणाकार बरोबर नऊ वजा वीस छेद चार बरोबर वजा अकरा छेद चार. उदाहरण चार, वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात तीन वर्गमुळात पाच वजा वर्गमुळात तीन बरोबर वर्गमुळात पाचचा वर्ग वजा वर्गमुळात तीनचा वर्ग बरोबर पाच वजा तीन बरोबर दोन.
वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 व वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या द्विपद कर्णींच्या जोडीचा गुणाकार परिमेय संख्या आहे. अशा द्विपद कर्णींच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या म्हणतात. द्विपद कर्णी व तिची अनुबद्ध जोडी या दोन्ही संख्या परस्परांचे परिमेयीकरण गुणक असतात. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 किंवा वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 यापैकी प्रत्येक द्विपद कर्णींची वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 ही अनुबद्ध जोडी आहे. मुलांनो, हे लक्षात ठेवा की द्विपद कर्णीच्या अनुबद्ध जोडीतील पदाचा गुणाकार नेहमी परिमेय संख्या येतो.